राज्यात यंदा मान्सून चांगला सक्रिय झाला आहे. सरासरीपेक्षा 15% अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र तरीही राज्यातली धरणं फक्त 43.16% इतकीच भरलेली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं अजून अर्धीही भरलेली नाहीत. मराठवाड्यात तर सर्वाधिक पाऊस आहे. मात्र विदर्भात सरासरीपेक्षा 5% कमी पाऊस आहे. त्यामुळे धरणं तुडुंब भरण्यासाठी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वरुणराजाच्या कृपेची अजूनही गरज असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आणि पश्चिमेकडे ते सरकण्यास सुरुवात झाली तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात खूप पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. राज्यातील धरणांमध्ये सध्या किती पाणी साठा आहे यावर एक नजर टाकूया. राज्यात सर्वाधिक सरासरी 15% पावसाची जरी नोंद झाली असली तरी धरणांमधला पाणी साठा अर्धाच आहे. बारवीमध्ये 55%, मुळशी टाटामध्ये 22.94% पाणी साठा आहे. दूधगंगामध्ये 61.79% पाणी साठा आहे. कोयनामध्ये 42.59% पाणी साठा आहे. तिल्लारीमध्ये 80.18% पाणी साठा आहे. त्यातल्या त्या इथं पाणी साठा जास्त आहे. पैठणमध्ये 41.42% पाणी साठा आहे. भंडारदऱ्यात 41.25%, नाशिक गंगापूरमध्ये 51.76%, दारणा नाशिकमध्ये 57.32% इतकाच पाणी साठा आहे. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी साठा आपण पाहतोय. तानसामध्ये 25.10%, भातसामध्ये 47.13%, मोडक सागरमध्ये 42.33% इतका पाणी साठा शिल्लक आहे. मुंबईकरांची चिंता, भरपूर पावसानंतरही अजून त्याप मिटलेली नाहीये. मध्य वैतरणामध्ये 11.29% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे.